नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चीज बस पिझ्झा विदाउट ईस्ट, विदाउट इलेक्ट्रिकल ओव्हन। आज आपण गॅसवर कढईमध्ये चीज बस पिझ्झा करणार आहोत आणि तो सुद्धा इतका सुंदर की वरचं टॉपिंग सुद्धा छान भाजलं जाणार आहे, मेल्टेड चीज होणार आहे। तर पाहूया चीज बस पिझ्झा। पिझ्झासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। मैदा 100 ग्रॅम, 3 ते 4 चमचे दही, 1/4 चमचा बेकिंग सोडा, 3/4 बेकिंग पावडर, 1 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ। टॉपिंगसाठी लागणार आहे सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पनीर। पिझ्झा सॉससाठी लागणार आहे टोमॅटो, कांदा, आलं, चीज स्प्रेड आणि मोझरीला चीज। तर चला आपण पिझ्झा बेस तयार करूया। त्यासाठी आपण 1 कप मैदा घेत आहोत, वजन आहे 100 ग्रॅम। आपण मैदा असा गोल मध्ये गोल करूया आणि आपण त्यामध्ये आता दही घालणार आहोत, 3 ते 4 चमचे। आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत, साखर घालणार आहोत, बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि आपण टाकणार आहोत बेकिंग सोडा। आणि आपण हे छान मळून घेऊया। दह्याच्या ओलाव्यामध्ये आपलं हे पीठ भिजलं जाणार आहे आणि जर वाटलं तर आपण थोडस पाणी किंवा दही घेऊ शकतो। हे मळताना दही आंबट असेल तर सर्वात छान, आपल्याला थोडस पाणी लागेल। तर आपण लागेल तसं याच्यामध्ये पाणी ऍड करूया अंदाजाने। आता आपण 1 चमचा घालतो आहोत आणि हा अजून 1 चमचा टाकलेला आहे पाणी। आपण आता हा एक छान डो तयार करून घेऊया। आपण याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण छान मळून घेऊया। जितकं छान मळता येईल तितकं मळायचं, मिश्रण एकदम मऊ छान झालं पाहिजे। हे जितकं पीठ चांगलं मळू तितका आपला पिझ्झा बेस छान होतो। आपण ह्या पिझ्झा बेसला असं थोडस तेल लावून छान हा गोळा केलेला आहे। आपण आता हा ओल्या कपड्याने छान झाकून ठेवूया 20 मिनिट आणि 20 मिनिटानंतर आपण पिझ्झा बेस लाटून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे, आता आपण कांदा घालतोय आणि हे आलं घालतोय आणि आपण हे वाटून याचा आता प्युरी करणार आहोत आणि यापासून आपण पिझ्झा सॉस करणार आहोत। आपण टोमॅटो, कांदा आणि आलं छान बारीक करून त्याचा सॉस करणार आहोत पिझ्झा सॉस। त्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे, साखर लागणार आहे आणि काश्मीरी लाल मिर्च लागणार आहे। कढईमध्ये थोडंसं तेल घालूया, तेलामध्ये आपण हा वाटलेला प्युरी घालत आहोत। आपण आता ह्या टोमॅटो प्युरीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, 1 टीस्पून साखर घालत आहोत, तसंच आपण 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मसाला घालत आहोत। आणि आता आपण छान हलवूया, छान शिजवून घेऊया। आपल्याला शिजलाय की नाही ते समजण्यासाठी साईडला तेल सुटायला लागतं, म्हणजे आपला पिझ्झा सॉस रेडी झाला असं आपण म्हणतो। आपण यामध्ये थोडंसं 1 चमचा पाणी घालून घेऊया आणि परत शिजवूया, कारण थोडा शिजायला वेळ लागणार आहे।
अजून तेल सुटलं नाहीये आणि तरी घट्ट वाटत होता म्हणून आपण थोडंसं पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे. तसंच ढवळत राहूया, खाली लागलं नाही पाहिजे. आणि तुम्हाला साईडने तेल सुटताना दिसत असेल बघा, हे बघा हे साईडने तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आपला पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे. आपला हा पिझ्झा सॉस रेडी झाला आहे आणि आपण हा वाटीत काढून घेतलेला आहे. आपण हा बाजूला ठेवूया. आपण 20 मिनिटं हा डो रेस्ट करायला ठेवला होता ओल्या कपड्यामध्ये, तो आता काढून घेऊया. आणि ह्या डोचे आपण आपला हा डो चांगला भिजलेला आहे आणि छान मऊ झाला आहे बघा, फुगलेला पण आहे, त्याने आपली क्वांटिटी डबल केलेली आहे. आपण याचा 3 पार्ट केले, 1, 2, 3. आपण 2 पार्ट एका बाजूला करणार आहोत आणि 1 पार्ट एका बाजूला करणार आहोत. त्या 2 पार्टचा एक डो करणार आहोत आणि याचा एक डो. आपण 2 पिझ्झा बेस करून घेणार आहोत. आपण पोळपाटावर मैदा हे करून घेतला आहे आणि आपण छोट्या डोची पहिल्यांदा आपण पिझ्झाची एक रोटी तयार करून घेऊया. ही शक्यतो जास्तीत जास्त पातळ करण्याचा प्रयत्न करायचा, जाड ठेवायची नाही ही. आपण गॅसवर तवा तापत ठेवला आहे आणि तवा तापलेला आहे. आपण ही एक पातळ पोळी तव्यावर दोन्ही बाजूने हलकी हलकी शेकून घेणार आहोत. आपल्या बेकिंग सोड्याने छान काम केलेलं आहे बघा आणि छान बबल्स आलेले आहे म्हणजे आपली एक्झॅक्ट परफेक्ट झालेला आहे पिझ्झा बेसच. डाग नाही पडले पाहिजे, आपला पिझ्झा बेस परफेक्ट होतोय. हे बबल्स म्हणजे आपलं हे पिझ्झा बेस परफेक्ट झालेला आहे आणि आता हे रेडी झालेलं आहे. आपण हे काढून घेऊया. आपण आता लाटलेला पिझ्झा बेस आपण तव्यावर भाजून घेतलाय, कुठेही डाग पडू द्यायचा नाही, मंद याच्यावर भाजून घ्यायचं. आणि आता हा आपला भाजलेला आहे, आपण हा बाजूला ठेवूया. आणि आता आपण जो मोठा हे होता डोचा तशी आपण दुसरा एक पिझ्झा बेस करून घेऊया. आपण त्याला थोडासा मैदा लावूया. जर तुमच्याकडे मक्याचं पीठ असेल तर ते लावलं तर छान खरपूस असा पिझ्झाचा बेस तयार होतो. तुम्ही लावायला मक्याचं पीठ घेतलं तर बेस्ट. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी मैदा लावत आहे. आपण आता प्लेटला ग्रीस करून घेऊया, त्यासाठी थोडंसं तेल टाकूया. तुम्ही बटरने सुद्धा ग्रीस करू शकता. मी तेल लावून ग्रीस करते प्लेट. पण यामध्ये हा पिझ्झा बेस असा व्यवस्थित ठेवून घेऊया. आपण याला सुरीने असे असं केल्यामुळे पिझ्झा मध्ये फुगत नाही, हा आपला पिझ्झाचा बेस मध्ये फुगत नाही म्हणून असे आपण छिद्र करून घ्यायची बेसला. आपण यामध्ये आपण पिझ्झा लावण्यासाठी चीज स्प्रेड घेऊया. आपल्या आवडीनुसार आपण याच्यावर चीज स्प्रेड लावू शकतो, तुम्हाला जसं आवडत असेल तर. माझ्या मुलाला चीज स्प्रेड खूप आवडतं त्यामुळे मी जास्त प्रमाणात चीज स्प्रेड लावतो. आपण साईडने लावायचं नाही आहे, आपल्याला साईड फोल्ड करायच्या, आपल्याला फक्त मध्ये लावून घ्यायचं चीज स्प्रेड. आपण पहिल्यांदा केलेला पिझ्झा बेस याच्यावर ठेवून घेऊया. आपण आता साईड चिटकवून घ्यायच्या, त्या साईडली साईडने पाणी लावून घेऊया म्हणजे आपलं चीज यातून बाहेर निघालं नाही पाहिजे बेक होताना, म्हणून आपण साईडने पाणी लावून घेऊया. आणि आता हे पाणी लावून झालेलं आहे आणि आपण हा दोन्ही पिझ्झा एकमेकांना छान पद्धतीने चिटकवून घेऊया. यामुळे आतली चीज बाहेर निघत नाही. आपण आता
पिझ्झा सॉस याच्यावर व्यवस्थित लावून घेऊया. आपण याच्यावर आता मोझरेला चीज टाकून घेऊया, भरपूर टाकूया कारण माझ्या मुलाला खूप चीज आवडतं. आपण आता यामध्ये चीज टाकून घेतलं आहे, आता आपण ऑनियन रिंग्स घालूया. तसंच मी सिमला मिरची घालत आहे. आपल्या आवडीनुसार आपण याच्यामध्ये स्वीट कॉर्न घालू शकतो, ऑलिव्ह घालू शकतो. मी आता पनीर घालते याच्यामध्ये. थोडे टोमॅटो टाकूया आपण. टोमॅटोच्या आपण उभ्यास स्लाइस केलेले आहेत. आपण आता हे सर्व टॉपिंग वगैरे व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. आपला पिझ्झा आपण तयार झालेला आहे. आपण आता तो कढईमध्ये ठेवून बेक करायला ठेवूया. प्रीहीट करायला ठेवलेली आहे. ॲल्युमिनियमची कढई घेतली, त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला उघडून दाखवते. आपण कढईमध्ये मीठ टाकले, एक वाटी एक बाउल मीठ टाकलंय आणि ते तापत ठेवलेलं आहे. आपण याच्यावर आता एक स्टँड ठेवूया. अशा प्रकारचं हाईट मिळाली पाहिजे आपल्याला. आणि आता आपण याच्यामध्ये पिझ्झाची प्लेट ठेवूया. अशा प्रकारे आपली कढई चांगली 10 मिनिटं तापलेली होती, प्रीहीट छान गरम झाली होती. आणि आपण आता अशा पद्धतीने झाकून हे आपण 25 मिनिटं गॅसवर ठेवणार आहोत. गॅसची हीट आपण मीडियम ठेवणार आहोत. आणि आपला आता आपण पिझ्झा भाजून घेऊया. गॅस आपण सीमवर ठेवला होता आणि आपण हे 20 ते 25 मिनिटं झाले जवळजवळ आपले. आपण बघूया आपला पिझ्झा कसा झालाय. तो हे बघा, आपला छान व्यवस्थित पिझ्झा भाजलेला आहे आणि आपला छान पिझ्झा तयार झालेला आहे. आपण आता हा काढून घेऊया. आपण आता हा चीजी पिझ्झा आपण कढईमधून काढून तयार झालेला आहे. छान बेक झालेला आहे बघा, सगळीकडून ब्राऊन झालेला आहे. चीज छान मेल्ट झालेला आहे. तर आपण आता हा कट करून घेऊया. हा एकदम परफेक्ट भाजला गेलेला आहे पिझ्झा. आपण हा पिझ्झा मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा करू शकतो. मायक्रोवेव्ह मध्ये कन्व्हेक्शन मोडला आपण 180 डिग्रीजला 15 मिनिट्स ठेवायचा, म्हणजे हा चीज पिझ्झा व्यवस्थित होतो. त्याचप्रमाणे आपण इलेक्ट्रिक ओव्हन मध्ये सुद्धा हा पिझ्झा बनवू शकतो. त्यामध्ये सुद्धा हा बघा किती छान चीजी पिझ्झा तयार झालेला आहे. आपण आज विदाउट ईस्ट कढईमध्ये हा पिझ्झा बनवलेला आहे. पण जर तुम्हाला मायक्रोवेव्ह मध्ये करायचं असेल तर कन्व्हेक्शन मोडला करू शकता. तसंच इलेक्ट्रिक ओव्हन मध्ये सुद्धा पिझ्झा बनवू शकता. आणि जर त्याबद्दलचं टेम्परेचरची माहिती हवी असेल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पहा, मी तिथे तुम्हाला ती माहिती देते. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि मला कळवा. तसंच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, लाईक करा, शेअर करा आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येत जातील. आणि पुढची रेसिपी येईपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा.